ऐकलत का? मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल, टिंग टिंग। नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण पोह्यांचे वडे कसे बनवायचे ते बघतोय। घरच्या साहित्यात झटपट होणारा हा पदार्थ आहे, तर इथे एक कप पोहे घेतलेत। हे पोहे आपण पाणी घालून एकदा 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। पोहे स्वच्छ धुवून झाले की यामध्ये पाणी घालायचं आणि फक्त 1 मिनिट आपण हे भिजवून घेऊयात। खूप वेळ भिजवायची गरज नाही, 1 मिनिट फक्त आपण हे गाळणीमध्ये ठेवून भिजवून घेऊयात। पोहे 1/2 मिनिटभर भिजवून झाले की यामधलं पाणी अर्थातच काढून घ्यायचं आणि हे पाणी आता टाकून देते। आता पाणी उपसून घेतलं की झाकण ठेवून 1-5 मिनिट फक्त मुरवत ठेवूयात। आता पोहे व्यवस्थित भिजले गेले की काय करायचं, एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये हे पोहे काढून घ्यायचे आणि आता हे हाताने असे मॅश करून घ्यायचे, चांगलं मळून मळून घ्यायचं। चला तर मग हे पोहे असे छान व्यवस्थित मळून झाले की यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालूयात 1 ते 2 चमचे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरं, 1/2 चमचा लाल तिखट, मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, हळद आणि मीठ, आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिसळून घ्यायचं। चला तर मग इथे हे पीठ मळून झालेलं आहे, आता याचे छोटे छोटे वडे करायचे। तुम्हाला कितपत मोठे हवे छोटे हवे त्या शेपमध्ये त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता हे वडे। हवं तुम्हाला वडे नसतील तळायचे, डीप फ्राय नसेल करायचं, तर मग तुम्ही हे याचे आप्पे पण करू शकता किंवा मग कटलेटही छान होतात, पण याला तळलं तर मग याचा क्रंच खूप छान राहतो, म्हणून मग मी डीप फ्राय करून। चला तर मग इथे तेल गरम केलेलं आहे, वडेही बनवून तयार आहेत। आता एक एक वडा तेलामध्ये सोडायचं आणि मस्त खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं। आणि वडे हे असे मस्त असे ऑलमोस्ट सगळे खरपूस तळून झाले की काढून घ्यायचे। आहा मस्त, आणि आता पुढचे वडे पण तळून घेऊ। सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायला हे विसरू नका। हे वडे कसे खायचे, असेच खायचे टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर किंवा असेच खाल्ले तरी काहीच हरकत नाही। संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खूप जबरदस्त आहे हा प्रकार, छान कुरकुरीत होतात हे वडे। थंड झाले की मी दाखवते तुम्हाला कसे होतात। तर पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत खुश आनंदी राहा।